नमस्कार, आपल्या सोबत राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आहेत। त्यांच्याकडून एका अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि पथदर्शी अशा प्रकल्पाची आपण माहिती करून घेणार आहोत। स्वागत करूया राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचं। मुनगंटीवार साहेब नमस्कार, स्वागत। ह्या राज्यामध्ये 4 कोटी वृक्ष रोपणाचं एक संकल्प तुम्ही केलेला आहे, काय हा संकल्प? नाही, हा संकल्प म्हणजे मिशन आहे। या मिशनच्या मागे महाराष्ट्राच्या सर्व प्राणवायू घेणाऱ्या व्यक्तींनी उभं राहावं, 4 कोटी वृक्ष गावावे, ज्या वसुंधरेने आपलं पोषण केलं त्या वसुंधरेचं शोषण करण्याच्या ऐवजी त्या वसुंधरेला आपण उत्तम पर्यावरण देण्यासाठी वृक्ष गावावे ही कल्पना आहे। आणि या कल्पनेतून मागच्या वर्षी 2 कोटीचं आपण मिशन केलं, जे वनविभागाच्या व्यतिरिक्त सर्वांनी एकत्र येऊन हा वृक्षधनुष्य उचगावा ही भावना होती। यावर्षी 4 कोटी, पुढच्या वर्षी 13 कोटी आणि 2019 33 कोटी असा हा या मिशनचा प्रवास आहे। आणि मग आनंद आहे की मी कधीतरी ते गीत ऐकलं होतं की गैरो से डरकर कभी नौका पार नहीं होती, कोशिश करणे मागे की कभी हार नहीं होती। मागच्या वर्षी जनतेने या वृक्ष गागवडीच्या कार्यक्रमाक आशीर्वाद दिला, वृक्ष गावगेत, संवर्धन केलं। वनविभागात 80% वृक्ष या वर्षभरात जगवण्याचं काम हे MRGSच्या माध्यमातून आपण केलं। पूर्वीच्या काळी असं विरोधाने म्हटलं यायचं की सरकारी वृक्षारोपण कुठे असतं, तर मागच्या वर्षी ज्या ठिकाणी वृक्षारोपणासाठी खड्डा केला होता त्याच खड्ड्यात पुन्हा यावर्षी वृक्ष लावायचं आहे असं विरोधाने म्हटलं होतं। आपण ठामपणे सांगू शकाल की मागच्या वर्षी लावलेल्या वृक्षांपैकी किती वृक्ष आज जिवंत आहेत? वनविभागापैकी 80%, आणि इतर विभागांनी जे गावगेत ज्याच्यावर वनविभागाचं प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नियंत्रण नाही तिथं मात्र 70-75%। हे सरकारी आकडे आहेत का ह्याची कोणीतरी रियालिटी चेक करतोय, याची शहानिशा करतोय, याचा प्रूफ देतोय तुम्हाला? यामध्ये आपण वेबसाईटमध्ये जे वृक्ष गावगेत अक्षांश रेखांशानुसार आपण त्या वृक्षाची नोंदणी करतो। याही वर्षी आपण जे 4 कोटी वृक्ष गावतो आहे, अक्षांश रेखांश किती खड्डे झालेत, त्या खड्ड्याचं चित्र कसं असेल, आणि पुढे जाऊन मी कागद 3D आपल्याला हे चित्र पाहता येईल का, उभे वृक्ष पाहता येईल का, याचाही मी आढावा घेतला। आणि माझा प्रयत्न हा आहे, जो आपण प्रश्न उपस्थित केला, प्रश्न विचारला, की साधारणतः मीही भाषणात हे वापरायचो अनेकदा की ज्या ठिकाणी वृक्ष गावगे जायचे दरवर्षी वृक्ष नवीन राहायचे, बोर्ड आणि गावणारे हात मात्र बदलत जायचे। मला वाटतं की हे चित्र बदलवायचं असेल तर हा शासकीय कार्यक्रम होता कामा नये, ही खानापूर्ती होता कामा नये। आणि या मिशनचं लक्षच हे आहे की झाड कापण्याची मानसिकता असणाऱ्या लोकांपेक्षा झाड लावण्याची मानसिकता असणारे हजारो हात, हजारो लक्षावधी मन या मिशनमधून तयार व्हावे। खरं तर हे लक्ष आहे, आणि यातून वृक्ष लावणे किंवा वृक्षाची लागवड करणे हे जेवढं महत्त्वाचं आहे यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की लोकांच्या हृदयामध्ये वृक्ष लावण्याच्या मानसिकतेचं बीजारोपण करणे। आणि मागच्या वर्षीचा हा अनुभव लक्षात घेऊन यावर्षी जो प्रतिसाद आहे, आणि आपल्या माध्यमातूनही, आपल्या या G24 तास या चॅनलच्या माध्यमातूनही मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेला आवाहन करतो की हा शिवधनुष्य उचगायचा असेल तर सर्वांच्या मदतीशिवाय उचलता येणार नाही। हा पर्यावरणाच्या प्रश्नाचा गोवर्धन उचलायचा असेल तर सर्वांचा हातभार लागल्याशिवाय आपल्याला उचलता येणार। हाच सर्वांचा हातभार लागतोय की नाही, सरकारी कर्मचारी काम करतायत की नाही, त्या वृक्षांची देखभाल करतायत की नाही, याचा एक पाठपुरावा, याचा एक फॉलोअप घ्यायची गरज असते। आपल्या खात्याकडे असा फॉलोअप किंवा पाठपुरावा घ्यायची काय पद्धत आहे? मी स्वतः विभागाशी हा आढावा घेतला, आणि मग अभिमानाने हे सांगता येईल की महसूल विभागाचं काम करणारे साधारणतः जे जिल्हाधिकारी लेवलचे अधिकारी आहे त्यांनीसुद्धा याच्यामध्ये रुची दाखवली असं पहिल्यांदा घडत होतं। आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्या देशाची जनता ही अतिशय संवेदनशील आहे। देशातल्या जनतेला पर्यावरणाचं महत्त्व हे लहानपणापासून त्याच्या रक्तात गेलेलं असतं, फक्त त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून द्यायचं असतं। आपल्याकडे असणारं कोणतंही धर्मशास्त्र, धर्मग्रंथ काढा, वृक्षाचं महत्त्व आपल्याला सांगितलं, म्हणूनच तुळशीला प्रदक्षिणा घालायचं आपण सांगतो। 8 जूनला वटपौर्णिमा झाली, त्या दिवशी आपण धागा बांधला वडाच्या झाडाला, तर 7 जन्म तो पती आपल्याला मिळतो। आता ठीक आहे, याच्यामध्ये शास्त्रीय भावना कदाचित ही असेल की प्राणवायू जास्त असेल तर आयुष्य वाढतं। मी राजकीय नेत्यांना गमतीने म्हणालो की वडाच्या झाडाला धागा बांधल्याने GR असा आहे की 7 जन्म तो पती मिळतो। आता GR बदलला, सोबत नवीन निघाला,
आणि तो असा आहे की जो नेता वडाची झाड आपल्या मतदारसंघात गावेल त्याला 7 निवडणुकीत पराभव पावला नाही. 3 वर्षांमध्ये भाऊ 50 नाही, मला असं वाटतं की जेव्हा लोकांचा सहभाग होतो ना तेव्हा कोणती गोष्ट अशक्य नाही. आणि मी हा विचार तेव्हाच केला जेव्हा पहिल्यांदा 2 कोटीचा प्रयोग केला. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्राच्या जनतेला मानाचा मुजरा केला पाहिजे, कारण या महाराष्ट्राच्या जनतेच्या रक्ताच्या थेंबात एक चेतना आहे, एक शक्ती आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे. मी आश्चर्यचकित झालो जेव्हा उचगगे हे मीठ मूठभर साम्राज्याचा खचगा पाया हे लहानपणी शिक्षकांच्या मुखातून मी ऐकायचो. खरं आहे, छोट्या एका लग्नात गेलो, सप्तपदीच्या ऐवजी अष्टपदी गेली आणि दोघांनी नवविवाहित जोडप्यांनी शपथ घेतली की आम्ही दरवर्षी वृक्ष गावू. सोलापूरमध्ये डॉक्टर लोकांनी भिसी काढली, 200 वृक्ष करतात. मी एका गावात गेलो, त्या गावाच्या सरपंचांनी सरकारी नोकरी सोडली, आता सरपंच आहे, त्यांनी सांगितलं की पीने वागे को पीने का बहाना चाहिए, आमच्याकडे गाणं आहे की पेड गगाने वागे को पेड गगाने का बहाना चाहिए. एका लग्नात नारायणगावमध्ये माननीय मोदी साहेबांनी मन की बात मध्ये उल्लेख केला, त्यांनी लग्नामध्ये आलेल्यांना रिटर्न गिफ्ट आंब्याचं झाड दिलं. मला वाटतं की धीरे धीरे हे मिशन होत आहे. काल रिझर्व्ह बँकेचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर होते, त्यांनी सांगितलं की आम्ही आता बुके देण्याच्या ऐवजी आम्ही वृक्ष देतो. मला वाटतं की ही जी मानसिकता आहे ही पुढे पर्यावरणाचं संतुलन टिकवण्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे असं माझं मत आहे. आमच्याकडे हवामानसुद्धा या सगळ्याच्या वेगवेगळं दिसतं. मग या सगळ्यामध्ये जे वृक्ष लावले जातात त्या वृक्षांची निवड आपण कशी करता? मी पुस्तिका तयार केली, 28,332 ग्रामपंचायती आपल्या महाराष्ट्रात आहे. मी स्वतः व्यक्तिगत पत्र लिहिलं आणि सोबत पुस्तिका जोडल्या की कोणती वृक्ष लागली पाहिजे. जलयुक्त शिवारासोबत वनयुक्त शिवार हे गावाचं कर्तव्य आहे. आणि या अगोदर गावामध्ये मीठ आणि साखर सोडून सर्व वस्तू तयार करण्याचं कला होती आणि व्हायच्या, पण धीरे धीरे आपण थोड्याशा या गोष्टीपासून दूर गेलो. आत्ता आम्ही कोणते देशी वृक्ष गावावे, उद्या जर मी देवदार वृक्ष इथं गावून लावण्याचा प्रयत्न केला तर यश येणार नाही. उद्या मोठ्या प्रमाणावर मी फक्त रक्तचंदन आणि चंदन गावण्याचा प्रयत्न केला तर फारसं यश येणार नाही. पण त्या वातावरणामध्ये टिकणारी वृक्ष आहे अशा 156 प्रजाती काढल्या. या 156 प्रजातीचं मी वर्गीकरण केलं की ज्याच्यामध्ये इमारती लाकूड कोणतं आहे, हवेला शुद्ध करणारी वृक्ष कोणती आहे, मातीची धूप थांबवणारी वृक्ष कोणती आहे, शेतीच्या अवजारासाठी लागणारं लाकूड फाटा देणारी कोणती वृक्ष आहे, छाया देणारी वृक्ष कोणती आहे, वनौषधी देणारी वृक्ष कोणती आहे, अशा अनेक प्रकार जे आहे वृक्षांचे त्या प्रजातीची यादी केली 156. आणि आपण त्या साऱ्या पुस्तिका छोट्याशा या प्रत्येक ग्रामपंचायतीला मी पाठवल्या की याच्यातही आपण निवड करा. आपल्या गावाला त्या निसर्ग चक्रानुसार ते बदलता आलं पाहिजे. दुसरं आव्हान आमच्यासमोर आहे की महाराष्ट्रामध्ये 33% वन आच्छादन करणं आज जे 20%च्या आसपास आहे. 3,08,000 स्क्वेअर किलोमीटरपैकी 61,250 स्क्वेअर किलोमीटर वनाची जागा आहे. 40,000 स्क्वेअर किलोमीटरवर आपल्याला जंगल गावायचं असेल तर आता वनेतर जागेतच गावावं लागेल. बरोबर, म्हणून आम्ही रेल्वेशी MOU केला, डिफेन्सशी MOU केला. मराठवाड्यामध्ये जिथं आता 4.79% एवढंच जंगल आहे तिथं इको बटालियन. खरा प्रश्न आहे. आज आता तुम्ही बघा, मागच्या वर्षी आपल्या सरकारला लातूरला रेल्वेच्या बोगीनं पाणी पुरवावं लागलं आणि तो एक जागतिक चर्चेचा विषय झाला होता. किंबहुना संपूर्ण जगाचं एक एक फेमिन टुरिझम कुठे असेल तर ते लातूर झालं होतं. जगभरातनं पत्रकार हे सगळं कव्हर करायला आले होते. त्या मराठवाड्यामध्ये आत्ता जंगल हे अत्यल्प प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे तिथे पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, तसाच तो शेतीचाही प्रश्न निर्माण झाला आहे. मराठवाड्यासाठी काही स्पेशल प्लॅन आहे आपल्याकडे? निश्चितच, वन है तो जग है, जग है तो कल है, हे जे वाक्य आहे ते महत्त्वाचं आहे. आज मराठवाड्यामध्ये दर 5 वर्षांनी दुष्काळ येतो. या दुष्काळाची अनेक उत्तरं असू शकतात, पण सर्वात महत्त्वाचं उत्तर आहे ते म्हणजे वनक्षेत्र वाढवणं. करेक्ट. आणि मला एका गोष्टीचा आनंद आहे की लातूर असेल, उस्मानाबाद असेल, या जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी महोदयांनी खूप लक्ष द्यायला सुरुवात केली. आज जेव्हा मी हरीश सेना केली, सर्वात जास्त
या हरित सेनेचे सदस्य ग्रीन आर्मीचे हे उस्मानाबाद आणि लातूरमध्ये नंबर एक आणि नंबर दोन मी दोन्ही जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःच्या हस्ताक्षराने अभिनंदन पत्र पाठवले की तुम्ही उत्तम काम करत आहात, तुम्ही पर्यावरणाचे सेनापती म्हणून काम करत आहात, जिल्हाधिकारी म्हणून कदाचित तुम्हाला घसघसीत पगार मिळत असेल, जिल्हाधिकारी म्हणून धन तुम्हाला मिळत असेल, पण मनाचं समाधान हे वनात आहे. आणि म्हणून त्या जिल्हाधिकाऱ्यांचं मी जाहीर कौतुक करेन. आपण तिथं जे डिफेन्सशी आपण MOU केला आहे आणि पहिला 100 हेक्टरमध्ये पहिला आपण या 2 महिन्यात आपण काम सुरू करतो आहे, जी इको बटालियन आहे आर्मीची, अतिशय शास्त्रीय पद्धतीने वन विकसित करण्याचं तंत्रज्ञान हे त्यांच्याकडे कौशल्य आहे आणि त्या पद्धतीने आपण पहिला 100 हेक्टर घेतला आहे. पुणे विभागात रेल्वेशी MOU केला. मान्य सुरेश प्रभू साहेबांना मी धन्यवाद देईल की त्यांनी आम्हाला रेल्वेचे जे काही प्रॉपर्टीज आहे त्याच्यावर वृक्ष गावण्याच्या दृष्टिकोनातून अनुमती दिली आणि त्याच्यामध्ये काही शेअरिंग आम्ही असे 3 प्रकार केले आणि त्या 3 शेअरिंग पॅटर्नमध्ये आम्ही तिथं चाललो आहे. अतिशय ॲडव्हान्स नर्सरी आम्ही केल्या, जागण्याची नर्सरी, सॅम्पलिंग तयार करण्याकरता. हां, जागण्याची नर्सरी इतकी ॲडव्हान्स आहे की बीज येईपर्यंत वाट पाहावं लागत नाही, त्या झाडाच्या फांदीपासून त्या झाडाच्या काडीपासून वृक्ष तयार होते. वा, काही तर टेक्नॉलॉजी आम्ही विकसित केली की त्या झाडाच्या पानापासून वृक्ष करता येईल. वा, आत्ता 4 कोटी वृक्ष गावत असताना मी हे सांगू शकतो की आत्ता माझ्याकडे 16.5 कोटी वृक्ष तयार आहेत आणि पुढच्या वर्षीची तयारी मी जुलै 1 ते 7 संपल्याबरोबर सुरू करतो आहे. 21-22 जुलैला पुन्हा तयारीची सर्व महाराष्ट्राच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक मी 21-22 जुलैला घेऊन ताबडतोब पुढच्या 13 कोटीचा कार्यक्रम. पण आपण हा जो मिटिंगा घेत आहे या सगळ्यात केंद्र शासनाचे कर्मचारी असतील, केंद्राचा प्रतिसाद किंवा राज्य कर्मचाऱ्यांचा प्रतिसाद काय, तो उत्साहवर्धक आहे का? कारण नाहीतर फक्त असं होईल की आमचे सुधीरभाऊच फक्त प्रेरित झालेत आणि बाकीचं कोणी तुमच्यापासून प्रेरणा घेत नाही, अशी तर स्थिती नाही आहे ना? मग असं वाटतं की यश अजून पुढे आहे, टार्गेट आणि लक्ष 50 कोटी आहे. पण मी एका गोष्टीचा मात्र आवर्जून उल्लेख करतो आहे की एका मुंबईच्या मी शाळेत गेलो आणि त्या शाळेत 28 झाडं लावली. विद्यार्थी जाताना आपल्या वॉटर जारमधलं जी छागल आहे त्याच्यातलं पाणी विद्यार्थी जाताना टाकतात. मग सांगा उदयजी, असे जे प्रसंग असतात की नाही, हे प्रसंग आपल्याला काम करण्याची प्रेरणा देतात. जे एखादा अतिशय पुस्तक वाचलेला प्राध्यापक 45 मिनिटाच्या त्याच्या लेक्चरमधून आपल्याला सांगू शकत नाही, ते एक विद्यार्थी पाणी टाकतो आणि तो आपल्याला दिशा देतो की जे काम मी करू शकतो ते तुम्ही का करू शकत नाही. या विश्वासाने आपण पुढे चाललो आहे. काही ठिकाणी आपण म्हणता तसं आहे, नकारात्मक भूमिका आहे. मग असे लोक भेटतात, अरे ये क्या मिशन आहे क्या, पेड काटने वाले लोक बहुत है. जेव्हा पेड काटने वाले लोक बहुत है तो हमें पेड लगाने वाले की संख्या बढानी होगी. रेश मग मोठी करावी लागेल लावणाऱ्यांची. आणि जे लोक म्हणतात की वृक्ष जगवणं कठीण आहे, त्यांना माझा इशारा आहे की एक दिवस देवसुद्धा म्हणेल की मग तुम्हाला जगवणं कठीण आहे. क्या बात है. अनेक स्वयंसेवी संस्था वृक्ष लागवडीच्या ऐवजी बिया रोपणाला जास्त महत्त्व देताना मला दिसत आहेत, की वाळूच्या पुरचुंडीमध्ये कागदाच्या किंवा मातीच्या पुरचुंडीमध्ये ते जंगलामध्ये त्या पुड्या टाकतात आणि त्यातले अनेक जगतात आणि ते वर्षभर अशा बिया गोळा करत असतात आणि याच काळामध्ये पावसाच्या काळामध्ये त्या बिया संपूर्ण महाराष्ट्रात ते टाकतात. या प्रयोगाबद्दल काय सांगाल? नाही, उत्तम प्रयोग आहे. या प्रयोगाचं मी कौतुक करेन. मी आता पुण्यात गेलो, त्यांनी सीडबॉल तयार केले. जे लोक म्हणतात ना की आम्ही तर शहरात आहोत, आम्ही फ्लॅट संस्कृतीमध्ये आहोत, आम्ही कुठं वृक्ष गावायचे, तर पुण्यातल्या एका संस्थेने उत्तम काम केलं. त्यांनी प्रत्येक फ्लॅटमध्ये माती दिली, खत दिलं, बी दिलं आणि सांगितलं की तुम्ही या संदर्भात गे तुम्ही सीडबॉल तयार करा. आणि असे 5 लक्ष सीडबॉल हे फ्लॅटमध्ये राहणाऱ्या ज्यांच्याकडे झाड लावायची जागा नाही अशा लोकांच्या हातून केले. आणि आता ते ज्या टेकड्या, या टेकड्यांवर ते बॉल टाकायच्या व्यवस्था करत आहे. आणि त्याच्यामागचं त्यांचं हेच गणित आहे की तो बॉल जो आहे
तो पाऊस आल्यावर तिथं जाईल आणि मग त्याचं बीजारोपण व्यवस्थित होईल. एकीकडे पुण्यामध्ये आपण सीडबॉलचं उदाहरण देत आहे, परंतु आज मुंबईमध्ये मी काय पाहतोय, मेट्रोसाठी हजारो झाडांची कत्तल होते. या मुंबईमधलं वृक्षांचं कव्हर आच्छादन ग्रीन कव्हर तसंच राहावं याच्याकरता तुमच्याकडे काय योजना आहे? नाही, शेवटी मेट्रो आणि मेट्रोनी महानगरपालिका क्षेत्रामध्ये वृक्ष कापण्याची परवानगी हा विषय वनमंत्री म्हणून माझ्याकडे येत नाही, पण वनमंत्री म्हणून माझी भूमिका हीच राहिली आहे की आपल्या कायद्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्या तरतुदीचा उपयोग करूनच मेट्रोसाठी वृक्ष कापले जातात. पण ही मेट्रोची जबाबदारी आहे की जेवढी वृक्ष त्यांना अनिवार्यपणे जिथं दुसरा पर्यायच नाही पण लोकहितासाठी ती वृक्ष कापावी लागत असतील त्याच्या 100 पट वृक्ष लावण्याची मात्र नैतिक जबाबदारी आहे. मी हे कायदेशीर यासाठी म्हणत नाही की कायदा तोडता येतो, पण नैतिकताचा ऱ्हास करण्याची जबाबदारी मेट्रोची आहे. मेट्रोनी ही व्यवस्था केली पाहिजे आणि आम्ही त्या दृष्टीने मी माझ्या वनविभागाला सांगितलं की तुम्ही जागरूकतेने या गोष्टीकडे लक्ष ठेवा, कारण कायद्याने दिलेल्या परवानगीला रद्द करण्याचा अधिकार तर हा माझ्याकडे नाही आणि वनमंत्री म्हणून हा माझ्याकडे अधिकार येत नाही. पण मी जसं अगोदर सांगितलं की जेव्हा जेव्हा झाड कापणारे हात येतील त्याच्यापेक्षा 10,000 पट झाड 10,000 पट हात झाड गावणारे जर झाले तर मग असे प्रश्न उपस्थित होणार. आपण एक ह्याच्यासाठी हेल्पलाईन पण चालू केली होती, त्या हेल्पलाईनचा अनुभव काय आहे? हेल्पलाईनचा अतिशय उत्तम अनुभव आहे. 1926 हॅगो फॉरेस्ट ही देशातली आपली पहिली हेल्पलाईन, ज्याचं कौतुक माननीय पर्यावरण मंत्र्यांनी केलं आणि सर्व राज्यांना त्यांनी पत्र पाठवले की तुम्ही करा. आपल्यानंतर आता एका राज्याने 1926 केलं, ज्या माध्यमातून एक अपेक्षा आहे, 1,000 हेक्टर मागे एक गार्ड आहे. उघडी संपत्ती आहे हो. आज मुंबई उपनगर ही सर्वात दाट लोकसंख्येची वस्ती आहे. 1 स्क्वेअर किलोमीटरवर 20,000 समथिंग म्हणजे 21,000 लोक राहतात. ही जगातली दाट लोकसंख्या असणारी मुंबई उपनगर, इथं एखादी घटना होते हो, चोरी होते, अपघात होतो, मग इतकं मोठं उघडं जंगल आहे. यामध्ये अवैध जर वृक्ष कोणी कापला 1,000 हेक्टरमध्ये तो गार्ड कसा लक्ष देईल? आणि मुंबईमध्ये मंत्री म्हणून मी 60,000 चौरस स्क्वेअर किलोमीटर लक्ष देऊ शकणार नाही. म्हणून आम्ही 1926 केलं की या राज्यातला कोणताही व्यक्ती ज्याचं पर्यावरणावर प्रेम आहे त्यांनी पर्यावरणाचा सेनापती व्हावं आणि 1926 वर फोन करून सांगावं की अवैध कटाई आहे, तर त्याच्यावर आम्हाला कार्यवाही करता येते. आम्ही 48 तासामध्ये त्यावर कार्यवाही अपेक्षित करतो. अशा किती कारवाई आजपर्यंत झाल्या? साधारणतः रोज अशा 150 ते 200 प्रश्न येतात. फक्त वृक्ष कटाईचे येत नाही, कधी आग लागल्याची माहिती येते, कधी हरणाची अवैध शिकार केल्याची माहिती असते, कधी ग्रीन आर्मी चं सदस्य व्हायचं आहे म्हणून इन्फॉर्मेशन घेतल्या जाते. हे सगळं त्या एकूणच पर्यावरणाच्या मुवमेंटशीच निगडीत आहे. एकदम. आत्ता साधारणतः 200 ते 250 कॉल रोज येत आहेत. कुठली चळवळ अशी यशस्वी व्हायची असेल तर त्याकरता तरुणांचा किंवा लहान मुलांचा विद्यार्थ्यांचा सहभाग अत्यंत महत्त्वाचा असतो. आपल्या आठवण असेल की मागच्या वर्षी आपण एका उपक्रमाचं उद्घाटन केलं होतं G24 तासच्या, 1 विद्यार्थी 2 झाडं, आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की जवळपास 1,00,000 झाडं G24 तासच्या त्या आपण उद्घाटन केलेल्या उपक्रमातनं लावली गेली आणि त्यातली आज जवळपास 80% झाडं आज महाराष्ट्रात त्या मुलांनी जगवलेली आहेत. तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा सहभाग हा कळीचा मुद्दा आहे. आपल्या या 4 कोटी वृक्ष लागवडीच्या महासंकल्पात त्यांचा सहभाग काय आहे विद्यार्थ्यांचा आणि तरुणांचा? म्हणूनच ग्रीन आर्मी केली आणि मला सांगायला आनंद वाटतो, ठीक आहे, की मी 31 मार्चपर्यंत माझा प्रयत्न होता की 1 कोटी या ग्रीन आर्मीचे सदस्य व्हावे, त्याच्यात मग अपयश आलं हे खरं आहे, पण हे आंशिक अपयश होतं. आज 31 लक्ष लोक हे ग्रीन आर्मीचे सदस्य झाले. पुढच्या 50 कोटी वृक्षासाठी ही संख्या आणि या 6 महिन्यात मी 70 लक्ष ग्रीन आर्मीचे सदस्य करण्याचा संकल्प केला आहे, की मला विश्वास आहे की या 70 लक्ष आणि हे 30 लक्ष 1 कोटी ही जी ग्रीन आर्मी आहे, ज्यात तरुण असेल, विद्यार्थी असेल. मी आता सर्व शिक्षण अधिकाऱ्यांची बैठक घेतली, त्यांचा उत्साह बघितला. माननीय विनोद तावडेजींनी सांगितलं, मी जरी उपस्थित राहिलो नाही तरी तुम्ही वनमंत्री प्लस शिक्षण विभाग आहे असं समजून तुम्ही शिक्षण विभागाची बैठक घ्या. मी शिक्षण विभागाची बैठक घेतली आणि शिक्षण अधिकाऱ्यांनी ज्या पद्धतीने सांगितलं, विद्यार्थ्यांनी कविता केल्या, वृक्ष गावण्यासाठी विद्यार्थी पुढे आले, माझा विश्वास जागा की निश्चितपणे चांगलं भविष्य आहे. आणि प्रत्येकाच्या हे लक्षात आलं आहे की जीवन म्हणजे जीव आणि वन म्हणजे जीवन आहे.
आणि हे याच्यानंच एक आठवलं की यावर्षी झी 24 तास एक उपक्रम सादर करतायत, तो म्हणजे झी 1, याचा अर्थ Z1 नाही तर G1 असा आहे, अर्थात त्या उच्चार साधर्म्यामुळे तो Z1 असं वाटतंय. 5 गावांमध्ये आम्ही एक जागा घेतोय आणि त्या जागेमध्ये त्या गावाच्या सहभागाने लोकसहभागातून आम्ही एक जंगल उभं करतोय आणि त्याची सुरुवात आपल्या वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमानंतर लगेचच होणार आहे. एक तो काही एक विहित कार्य परमेश्वर त्याच्या कानात सांगतो की हे तुला करायचं आहे, परंतु तो बरीच कामं करतो पण एका कामाकरता आयुष्यात ओळखला जातो. तसंच नटाचंही आहे, प्रचंड भूमिका करतात परंतु एखाद्याच नटसम्राटमधल्या भूमिकेसाठी आपण दत्ता भट यांना लक्षात ठेवतो. सुधीर मुनगंटीवारांना पुढच्या अनेक पिढ्यांनी कोणत्या कामाकरता लक्षात ठेवावं, GST करता का वृक्ष लागवडी करता? वृक्ष लागवडी करता. याचा अर्थ स्पष्ट आहे. एका अमेरिकन पर्यावरण शास्त्रज्ञांनी फार सुंदर वाक्य म्हणलं. तो म्हणा की अर्थशास्त्र बडा आहे या पर्यावरण शास्त्र श्रेष्ठ है. तो वे जिन्हें लगता है कि अर्थशास्त्र बड़ा है, उनको मेरी सगा है कि जब भी आप नोट गिनेंगे तब श्वास बंद कर दो और श्वास बंद करके नोट गिनने का काम करो, तो आपको ध्यान में आएगा कि अर्थशास्त्र बड़ा है या पर्यावरण शास्त्र बड़ा है. मगर जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी माननीय खडसे साहेबांचा राजीनामा झाल्यानंतर महसूल विभाग घेण्याचा आग्रह केला, चंद्रकांत दादा आज महसूल मंत्री आहे आणि मी जाहीरपणे सांगतो आहे, आपल्या चॅनलवरून सांगतो आहे, चंद्रकांत दादा मग म्हणाले की सुधीरभाऊ तुम्ही महसूल खातं घ्या, माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणाले. म्हणजे दादा मग महसूलपेक्षा वन खात्यामध्ये जास्त रुची आहे, कारण मी अशा देशाचा नागरिक आहे ज्या देशामध्ये पुनर्जन्म मानला आहे, भगवद्गीतेनेही सांगितलं आहे, सर्व धर्मात सांगितलं आहे आणि सोबत महात्मा गांधींनीही सांगितलं आहे. आज मी चंद्रपूरमध्ये 47 सेंटीग्रेडची उष्णता सहन करतो, जर या जन्मात मी वृक्ष गावले नाही तर कदाचित पुढच्या जन्मात मग 60 सेंटीग्रेडची उष्णता सहन करावी लागेल. आज माझ्या मंत्रालयाच्या केविनमध्ये एअर कंडिशन आहे पण पुढे मग फिरताना माझ्या पाठीला एअर कंडिशन गावल्याशिवाय फिरता येणार नाही, असं वातावरण मग पुढच्या जन्मात हवं आहे की माझा पुढचा जन्म उत्तम व्हावा. मागच्या पिढीने माझ्यासाठी उत्तम वातावरण आणि पर्यावरण सोडलं जे आनंद देणार आहे. जगामध्ये आता पर कॅपिटा इन्कमपेक्षा पर कॅपिटा सॅटिस्फॅक्शनच्या गोष्टी व्हायला लागल्या, मग अशा प्रसंगामध्ये मी निश्चितपणे मग आनंद होईल की GST हे धन की बात सुनता है, वन मन की बात सुनता है आणि मला वाटतं की मनाचं समाधान हे जगातलं सर्वश्रेष्ठ समाधान आहे आणि या समाधानासाठी वृक्ष गावणे हे मिशन मी घेतलं आणि हे मिशन मी महसूल खातं, सामान्यतः महसूल खातं हे राज्यातल्या अनेक महत्त्वपूर्ण खात्यापैकी एक असतानासुद्धा मी ते खातं न घेता वन खातं माझ्याकडे ठेवलं, यातच माझं लक्ष काय हे आपल्या लक्षात येईल. महसूल खातं मिळत असतानासुद्धा त्याचा त्याग करून वन खात्यावरच लक्ष केंद्रित केलं, कारण मला फक्त आजची नव्हे तर महाराष्ट्राच्या उद्याची काळजी आहे. महाराष्ट्राचं उद्याचं पर्यावरण सक्षम होण्याकरता म्हणून एक मिशन म्हणून मी हे काम करतो आहे आणि जर मला कुठल्या कामाकरता लक्षात ठेवणार असाल तर ते माझ्या या वृक्ष लागवडीच्या कामात करता लक्षात ठेवा आणि नुसतं लक्षात ठेवू नका तर त्यात सहभागी व्हा अशी विनंती आज करायला आपल्या सोबत होते महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार. सुधीर मुनगंटीवार, आपण जी 24 तासच्या प्रेक्षकांना या आपल्या मिशनची माहिती दिलीत आणि त्याहीपेक्षा जी प्रेरणा दिलीत त्याबद्दल धन्यवाद. नमस्कार, खूप खूप धन्यवाद आपले. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.